नमस्कार, मी अमेय रविंद्र कदम. आज आलो आहे भाटूबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि त्यासाठी मी आहे शिवाजी पार्कमध्ये, माझ्या जन्मभूमीमध्ये. माझा जन्म या पार्कातनं झालाय, तो बाजूच्या बिल्डिंगमध्ये झालाय, पण लहानाचा मोठा मी इकडनं झालोय, त्यामुळे हा एरिया माझ्या नसानसात भरलेला आहे. आणि आज मी माझ्या एका मित्राला इथे आणलंय, जो लाडका इंद्रजीत आहे. सो इंद्रजीतने मला डोंबिवलीमध्ये वडापाव कुठे मिळतं चांगलं दाखवलं, पण वडापाव सारखी अजून एक गोष्ट जी या मुंबईने बनवली आहे आंटी, म्हणजे फ्रँकी. पण आपण दोघंच होत का? नाही, आपण दोघंच नाही होत. आमच्या बरोबरच एक अजून एक टावाळ आहे जी इकडचीच आहे, तुमच्या रुपारेलची आहे, तिला बोलूया. सायली राऊत. हॅलो. फ्रँकी तसं बघायला गेलं तर अतिशय कॉलेजी पदार्थ आहे, मुंबईचा पदार्थ आहे. आणि कॉलेजी पदार्थ असल्यामुळे मुंबईतला काही आयकॉनिक कॉलेजांमधून रिप्रेझेंट रुईया, पोद्दार, रुपारेल. तसं हे लोक त्या साईडचे उगाच आता शिवाजी पार्कला आपलं शिवाजी पार्कला रुपारेलची मुलं असतात. म्हणजे बेसिकली तुमच्या तीन कॉलेजचा जो एक कट्टा आहे तिथे आपण नंतर जाऊ. आमची ना बालमन विद्यामंदिर इकडे, आणि मी एकटा नाही, माझी अजून एक मैत्रीण आली जी आमच्या ऑफिसमध्ये विषय खोलमध्ये असते, पण तिला आज विषय फूड करायचं आहे. प्लीज प्राची. अरे म्हणजे 50% पॉप्युलेशन डोंबिवलीच आहे. तसं 50% फॉरेनर आणि 50% म्हणजे आम्ही डोंबिवलीचे असलो तरी दादरचे मूळचे आहोत. म्हणजे आम्ही कधी कधी शाळेत डबा नाही आणायचो, पण फ्रँकी खाऊन घरी जायचो ऍक्च्युली. सो आज आपण पहिली फ्रँकी ट्राय करणार, आमच्या चाइल्डहुड मेमरी जी आहे बालमोनच्या बाजूची, टिप्स ची फ्रँकी. टिप्स, येस. सो ओरिजिनल फ्रँकी ट्राय करूया आणि लगेच जाऊया, असं वेळ झालं, भूक लागली आहे मला. चला चला, ठीक आहे, चला टिप्स ची फ्रँकी खाऊ. आणि तुम्ही आतापर्यंत जर का भाटूबाला सबस्क्राइब लाज वाटतो यार, करून टाका ना प्लीज. प्लीज सबस्क्राइब करा, सगळं फ्री आहे. आम्ही एवढं लांबून येतो इथे का, तुमच्यासाठी येतो की आमचं पोट भरावं. चला भूक लागली, चला पण सबस्क्राइब करून टाका. टिप्सची फ्रँकी लेजेंडरी. बाय द वे आम्ही ना भरपूर फ्रँकी खाणार आहोत, तर इथे मी दोनच फ्रँकी मागवतो, एक चिकन फ्रँकी, एक वेज फ्रँकी. तवा चिकन फ्रँकी. मी ऑनेस्टली इकडची वेज कधीच खाल्ली नाही. मी जेव्हा पण ऍक्च्युअली आम्ही कोणी वेज खात नाही, पण आजकाल ना आम्हाला कमेंट येतात की काय तुम्ही नॉनव्हेज खाता, आम्हाला व्हेज पण बघायचं आहे. सो म्हणून लोकांना बॅलन्स करायला व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाऊ, जेन्युइनली रिव्ह्यू देऊ. चालेल, ओके. लोकांसाठी तवा चिकन आणि एक व्हेज फ्रँकी. सो ही नॉनव्हेज, ही व्हेज. सो पहिले आपण आपल्या गेस्टना देऊया. मला टिप्सच्या दोन गोष्टी मेन वाटतात, एक म्हणजे मसाला जो एकदा चटपटीत असतो, तो मसाला तुला वेगळा नाही मिळणार. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक फ्रँकी मध्ये ना थोडस असं टँगी लिंबा सारखा एक आंबट फ्लेवर आहे सगळ्या फ्रँकी मध्ये. हे जे नाव आहे ना टिप्स, तर हे आडनाव एका माणसाचं. हो, लंडन मध्ये त्याने रोल काढला, म्हटलं की हे भारी आहे. या रोल मध्ये ज्या ज्या गोष्टी जातात त्या त्या भारतीय गोष्टी असू शकतात. चपाती रोटी मध्ये खर तर पंजाबी प्रकार म्हणू शकतो आपण याला. तर रोल बनवलाय बेसिकली तवा चिकन, सगळ्यात पहिले त्यांनी तवा चिकन घेऊन रोल बनवला आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज काढल्या. आणि मग या रोलला रोल नाही म्हणायला पाहिजे ना, काहीतरी आपलं नाव पाहिजे. तर त्यांना फ्रँकी जो त्या काळातला क्रिकेटर होता तो आवडायचा, तर त्याच्या पदार्थाचं नाव त्याने फ्रँकी असं ठेवलं. तेव्हापासून ह्या रोलला फ्रँकी म्हणतात मुंबईत. कळलं का तुम्हाला फ्रँकीचं नॉलेज? आयुष्यात पहिल्यांदा मी व्हेज फ्रँकी खाते आहे. कशी वाटते तुला? अमेझिंग आहे, अमेझिंग, अमेझिंग. ही मालवणची मासे खाणारी बाई म्हणते की व्हेज फ्रँकी चांगली आहे, म्हणजे व्हेज फ्रँकी चांगली आहे. व्हेज खाल्लीस तू? नाही खात. मग ती खा ना, ती खा ना, ती सगळं इकडे प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण करते. आणि ह्याचं लेअरिंग पण बघा कसं असतं, मस्त एक अंडा चपाती, मग ते कांदा मसाला, एकदम श्रेडेड चिकन. आणि हे 1969 पासून आहे. आम्ही जे म्हणतो नॉस्टेल्जिया, नॉस्टेल्जिया लहानाचे मोठं होताना या दुकानाने बघितलं आम्हाला. चड्डीमध्ये तेव्हा असं रोज वाटायचं की रोज. व्हेज खरंच रेकमेंडेड आहे. ही आपण कुठली घेतली? क्लासिक व्हेज. क्लासिक व्हेज ही रेकमेंडेड आहे. जर बऱ्याचदा असं होतं ना की जे नॉनव्हेज वाले आहेत तेच टिप्स मध्ये खायला येतात, तर असं नाही आहे. जे व्हेजिटेरियन आहेत आणि ज्यांनी अजून नाही खाल्लंय, प्लीज. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केली पण आवडले. पण मी अगोदर गंमत म्हणजे आपल्यामध्ये हळूहळू बोलतोय मी, टिप्स जरी चांगलं असेल ना त्याच्या बाजूला एक मूव्ह पिक म्हणून आहे, आपण हे खाल्लं तिकडे आपण तिथे पण खाऊया. ते आमचा सिक्रेट लव्ह आहे, त्यामुळे ट्राय करून बघूया कसं वाटतं. आता या फ्रँकीचा ना हा लास्ट पार्ट उरला, द रिच्युअल. द रिच्युअल आता मी काय करतो, शेवटचा घास खातो आणि मग जे मेन आहे रसायन ते कोणाला हवंय? माझी दाढी मध्ये जाईल म्हणून मी तुमच्या तुमच्या डोळ्यांसाठी मी करणार नाही ती गोष्ट, पण तू करावीशी वाटतं. पण मी घास खातो. अजून एक जाईल, एक घास खाऊ शकतो. ह्याचा एक घास म्हणजे ना
आणि ह्याच्यात एकच मस्त ज्युसी रसायन रसायन सगळे मसाले कांदा आणि चिकन नॉनव्हेज खाताना नॉनव्हेज बोलण्याची सवय आहे ना. खेकडावाला पिलेतोय मला असं कुठूनही रस्ता काढलाय का. चल आता आपण जस्ट मूव्ह अँड पिक. आपण एक वेज घेऊ आणि एक चिकन घेऊ. एक वेज एक चिकन. चिकन टिक्का आणि ही वेज आहे. दोन्ही दिसायला एकदम अशा क्लीन वाटतात बघ ना. हा मला पहिल्यांदा फायनली चिकन हातात मिळाली आहे आणि वरच एक मिरची आहे ती मी 120 रुपयाला कितपत जस्टिस देणार आहे नाही जरा डाऊटफुल आहे. खूप बारीक आहे. ट्राय करून बघ. थोडस गोड वाला चिकन लागतंय. हे पण गोड आहे. आय थिंक याच्यामध्ये काही जे मसाले आहेत ना ते थोडेसे स्वीटिश आहेत. आणि ऍक्च्युली आपण मगाशी पूर्ण असं चटपट आणि आंबट खाल्लं तर ते पटकन रेकॉग्नाइज होतं. वेगळी फ्रँकी आहे का. बघू आपण पण ट्राय करतो. गोडसर आहे थोडी. सॉफ्ट आहे बटर. हो चटपटीत नाही. क्वालिटी खूप चांगली आहे. ते काढ एकदम माउथफुल आहे. तसं बघायला गेलं तर फ्रँकी रोल किंवा शॉर्मामध्ये खूप मोठा फरक आहे. पण फ्रँकी एका प्रकारचा रोलच आहे. आणि मला वाटतं फ्रँकी त्यांचं नाव पेटंट आहे त्यामुळे हे लोक वापरतात लहान रोल म्हणून. कारण ते त्यांचं टिप्स नाही घेतलं. बडी कॅटेगरी ती आहे. आणि याच्यात स्टफिंग आहे ना ते एकदम असं भरलेलं आहे. वेज कसं आहे. नॉट बॅड नॉट बॅड. आपण जेवढं मुव्हन बिक केलं तेवढं मुव्हन नाही आलं. चेंज झालं. चिंकी तू बहुत बदल गई. मी इथे का आलो माहिती खायला लहानपणी असताना कारण टिप्सला खूप गर्दी असायची. सेम सेम नंबर येई पर्यंत मूव्ह अँड पिक मध्ये मिळून जायचं. इकडे आलं वाटतं की जस्ट मूव्ह आणि इकडे पिक करा. हां असेल. त्याच्यामुळे ही झाली फेमस. तू आलीस नाही. सो तुम्हाला प्रो टिप जर तुम्हाला पण तुमचं रेस्टॉरंट काढायचं असेल तर फेमस रेस्टॉरंटच्या बाजूला काढा. कारण तिकडे तर गर्दी असेल तर तुमच्याकडे ती गर्दी शिफ्ट होईल. बिझनेस आयडिया पण देतो आपण. आता नेक्स्ट तुम्ही चाललो आहोत त्या फ्रँकीमध्ये वरून रफलेसचा चुरा लागतात. चला नेक्स्ट इकडे जाऊ. लेट्स गेट लेड लेज. चल मेक्सिकन एक आणि एक वेज और एक में ब्लू वाला डालना चिप्स और एक में ऑरेंज वाला डालना. लेज नावाचा जो जो काही प्रकार आहे ना तो कोणता ते तशा ज्या कुरकुरीत गोष्टी भातासोबत खाल्याची मजा येते. भात खाताना असा नुसता नाही खायचा. भातावर काहीतरी पाहिजे करायला पापड खायचा ना भातासोबत. पापड फॅमिलीच्या काही गोष्टी. लेस पण त्या फॅमिली. लेसच्या पाकिटाला असं वेगळं वाटत असेल की आपल्या हात एवढं काहीतरी कसं काय एरवी आपण असेल काय झालं आयुष्यात पहिल्यांदा. माझा एवढं दाखव. तू कधी खाल्ली नाही ना म्हणून तुझ्या आठ. चल सुरू करूया. चिअर्स. चिअर्स. कमाल काय ना ते मध्ये मध्ये क्रिस्पीनेस येतो ना. स्ट्रीट फूड आहे. अनहेल्दी पण स्ट्रीट फूड आहे. खूप बोलतात. सर मी लेस परत कधी असं नाही वेगळं साधं नुसतं लेस नाही खाऊ शकणार. मी त्याची वाढव. काय बोलता त्याला. स्वर्गसुख. स्वर्गसुख ना. पण इथे सहज अजून एक घेऊ शकतो. चपाती पण हे पण आहे ना चांगली पातळ आहे. जाड नाही आहे. टिप्सचा फ्लेवर फॅमिलीयर होता. हे पण फॅमिलीयर आहे पण हे काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन इंटरेस्टिंग वाटत. मला आवडतं की हे पॅकेट फेकून देत नाहीत. पॅकेट वापरतात. रियूज होतं. रियूज इथे ऍक्च्युली लेसची लाईन जाते. नो वन कॅन ईट जस्ट वन. You have to. हो यार. तर मग आता मी तुम्हाला दाखवलं की दादर शिवाजी पार्कला कुठे फ्रँकी बाबाला मिळतं. तुम्हाला चाललंय रुयाची दाखवणार आहे. ते कुठे आहे रुयाची फ्रँकी. कुठे असेल
चलो नेक्स्ट स्टॉप रियो कॉलेज. पोद्दारचं कॅन्टीन आहे ना एकदम घाणेरड आहे, पण त्याचं कधी खंत वाटलीच नाही आम्हाला, कारण बाहेर एवढे बाप बाप गोष्टी येत खायला. म्हणजे तू मनीष बोलू नको, डीपीज बोलू नको, तुला गुलशन होतं आमच्याकडे, पण तू जी फ्रँकी म्हणतोय ती फ्रँकी मी कधीच नाही खाल्ली. मी ऍक्च्युली कधीच नाही आले इकडे. कीर्ती कॉलेज मध्ये वडापाव, अशोक वडापावच खाऊन. अशोक वडापाव एवढा लोक फॅन फॉलोइंग आहे त्या गोष्टीचा. त्याला चुरापाव पण म्हणतात. चुरापाव ऍक्च्युली वडापावच्या चुरापाव बेस्ट आहे. आपण एकदा काय करू, जगात भर रेकमेंडेशन करायला नक्की तिकडे जाऊ चुरापाव. पण आता आपण जाऊया आणि ट्राय करूया तुझी मामाजीची फ्रँकी. मामाजी हे तुझं मामाजी हे एवढं छोट आहे ना, मला दिसलं पण नसतं लांबून. तू इथे कधीच नाही आलो, मी ऑलवेज हे मिस केलं माझ्याकडनं. ह्या जागेचं दोन गोष्टी आहेत. एक फ्रँकी खाताना सांगा, पण मेन म्हणजे याच्या बाजूला सत्कार आहे. सत्कार म्हणजे मला जेन्युइनली असं वाटतं की कोणाला पण पैसे कमवायचे असेल तर क्रिप्टो वगैरे सगळं फॅड आहे. तुम्हाला कॉलेजच्या बाहेर एक फ्रँकी आणि बाजूला झेरॉक्स टाकलं की तुम्ही सेट. तर आम्ही कॉलेजमध्ये ओरडा खायचो आणि मग नोट्सच्या प्रिंटआउट काढायला ह्याच्याकडे सत्कारकडे जायचो. मी तेवढ्या वेळेमध्ये फ्रँकी खाऊन मग काय दिवे लावलेत ते बघायला जायचो. असा विषय येतो. हो लेट्स ट्राय. इथे काय चांगलं मिळतंय? इकडे मी तरी साधी 20 रुपयाची व्हेज फ्रँकी खातो आधीपासून. नूडल फ्रँकी मला कधीच नाही आवडत. नूडल मला पण खाणारा एक मोठा वर्ग आहे, त्यांना केटर केलं पाहिजे. ठीक आहे, मेयोनीज फ्रँकी किती कॉमन आहे. ठीक आहे, मेयोनीज फ्रँकी, नूडल फ्रँकी और एक व्हेज नॉर्मल व्हेज फ्रँकी. ठीक आहे. भाई मला प्राइजेस आवडले याचे. सगळ्यात महागडी फ्रँकी इथे 100 रुपयाला आहे. कॉलेजच्या पोरांसाठी केलेलं आहे का, ज्यांच्याकडे पॉकेट मनी पैसे नसतात ते इकडे खातात. इथे मी यायचो कन्सिडर एक लोक आहे ती. पण आपल्या इकडे पण कॉलेजचीच खातो 120 रुपयाची पर्स, म्हणजे एकदम नॉर्मल वाली फ्रँकी. फरक आहे ना, एरियाचा फरक आहे. मला लहानपणापासून वाटायचं, मी स्टँडअप मध्ये पण बोलायचो की मला वाटायचं चपाती ही जी गोष्ट आहे ना ती आपले हात भिजू नयेत म्हणून बनवलेली आहे. म्हणून मी डाळ भात पण चपातीने खायचो. तरी नूडल्स विथ चपाती मी खाऊ शकतो ऍक्च्युली. म्हणजे तिकडनंच कोणीतरी इन्व्हेंट केली आहे मारकी माणसाने. हे आपलं बालमुला कसं होतं झालंय इकडे झालंय. मी हा प्रकार कधीच ट्राय केला नाहीये. बघूया. खूप गरम आहे म्हणजे खातात त्यांचं. खूप गरम आहे. मी ही फ्रँकी अख्खी समजू शकतो. मामा चवीला दे, मामा चवीला दे, हावरेपणा करू नको. ऍक्च्युली नॉट बॅड. नूडल्सची वेगळी काय चव ना लागत आहे. हो म्हणजे जे खातात ज्या नाही आवडत खाऊ शकता. तू काय खाऊ शकत? यातली भाजी पिवळी भाजी आहे बटाट्याची. मला म्हणून आवडत. ही भाजी जर त्यांनी मसाला डोसाला लावून दिली तरी पण खाऊ आपण. सेमच लागते मला भाजी. कोबी पण आहे. हे बघून आवडली मला. ही आवडली कारण ना जास्त अशी भरलेली नाहीये, कमी आहे सदराच्या बाह्यासाठी. तसे आपले सगळे ऍक्च्युअली जे फ्रँकी खायचे होते ते खाऊन झालेली आहेत. बट स्टील मी तुम्हाला एक बोनस फ्रँकी खायला घेऊन जाणार आहे. कारण जसं हा म्हणजे जसं तू म्हणतो ना की आम्हाला असं टेन्शन आलं कधी खायचंय पोट भरून आणि पैसे कमी उरले तर काय करणार, तर आम्ही शेरीची फ्रँकी खायचो. इथे खायची आपण म्हणजे आय नो की तुम्ही जरा डायसी आहात. आमच्या मित्रांच्या सारख्यामध्ये ही अतिशय इन्फेमस जागा होती. बघूनच समजते म्हणजे मी कधी आली नाही. आपण एवढ्या लोकांमध्ये एक एक फ्रँकी खाऊ शकतो. एक फ्रँकी खाऊ शकतो आपण. कमॉन, मी कुपन घेतो एक. मी तुला खाताना बघते ना. नो 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 नो, ही खायची आहे. मी यांना खायला घालणार आहे शेरीची फ्रँकी. थांबा, चिकन आणि पनीर एकाच प्राइसला विकतात. तुम्हाला शवरमाचा साईज बघून कसा वाटला? सगळ्या कोंबड्यांना प्रोटीन शेक पाजला. शवरमा आहे प्रोटीन शेक पाजल्या कोंबड्या सगळ्या. आणि ह्याचं बेस्ट पॉइंट म्हणजे काय, ह्याच्या दुकानाला नावच नाही. नाव मी तुला तेच बोलणार होती, नाव का नाहीये. कोणी केसच करू शकत नाही. अनबॉक्सिंग व्हिडिओ मला पहिला घास तू करणार आहे. गावावरनं लाडवग एवढे पॅक करून पाठवतात तशी पॅक केली. खायला लागला तुपात बनवलंय ते साजूक तूप.
गणपती बाप्पा चांगले आहे. तुम्ही ओळख करता भरचूक आहे. भरचूक आवडली आवडली. आपण ट्राय करू. आपण हार्ड वगैरे मला असं वाटतं की आपण इतक्या वेळा वाईट बोललो म्हणून ते थोडस प्लसिबो इफेक्ट झाला आपल्यामुळे. चांगली आहे. मी अंडा खाल्ला. अंडा खाल्ला. मी पण माझे अंडाच खाल्ले. अरे खाल्ले मी. काय दोन कारण आहे. एक भयंकर स्ट्रॉंग मसाला आणि एवढा स्ट्रॉंग मसाला असून सुद्धा चिकनची इतकी स्ट्रॉंग चव आहे. म्हणजे विचार कर की ते चिकन असंच खायला ना किती स्ट्रॉंग वाटत असेल. चिकन नसावं कदाचित. खरं म्हणायचं बोलू काय म्हणायचे. हा आमच्या कॉलेजमधला जोक होता. कोणाचा ह्याच्यात तो हे टाकतो कबूतर. हे पिण्याची आहेच. पण नाव आता आपण डिसाइड करूया की कुठली बेस्ट. हा म्हणजे आपण ज्या आधी आलोत मेन आपण खाऊन नुसते मजा मारायची नाही. आपल्याला रिव्ह्यू पण द्यायचा लोकांना की बेस्ट फ्रँकी कुठली आहे. तर आपण आज दादर माटुंगा माहिम एरियात फिरलोय आणि वेगवेगळ्या फ्रँकीज ट्राय केल्या आहेत. आय नो प्रत्येकाचं वेगवेगळं मत असणार आहे म्हणून मी विचारतो की जगात भारी फ्रँकी तुझ्या कुठली आहे. हँड्स डाऊन अढळपद टिप्सच्या फ्रँकीला. टिप्सची चिकन फ्रँकी त्याच्यात मसाला परफेक्ट. त्यांचा ज्युसी आहे ती फ्रँकी. ती फ्रेश होतं त्याचं चिकन. आ हा परफेक्ट परफेक्ट. मला पण आणि अगेन मला तेच म्हणायचं आहे की आपण चिकन खाल्ली त्यांची बेसिक चिकन. पण तवा चिकन म्हणजे जी आपण नाही खाल्ली आज ती वाली खरंच खरंच. तुझी कुठली फ्रँकी. सेम तवा चिकन. तवा चिकन कुठली पण. टिप्स म्हणजे मला असं वाटलं की वेगळी उत्तर येतील पण टिप्स मला पण जेन्युइनली आवडते. ते ओजी फ्रँकी त्यांना माहिती की फ्रँकी मध्ये काय असलं पाहिजे. आणि एक अजून की ती चव तुझ्या लक्षात राहते बघ. आता आपण एवढ्या फ्रँकीज खाल्ल्या पण ती जी चव आहे ती डोक्यात आहे जिभेवर लक्षात आहे एकदम. जगात भारी देशात भारी जिल्ह्यात भारी. जिल्ह्यात भारी देशात भारी येतो ना. आता तू असं क्रोनॉलॉजिकली जातो. देशात भारी मग नूडल्सची फ्रँकी. नूडल फ्रँकी सेम मामाजीची नूडल्स. माझ्यासाठी नूडल्स माझ्यासाठी नॉर्मल. नॉर्मल फ्रँकी तुझ्यासाठी. मला पण व्हेज ऍक्च्युअली जास्त आवडली. मी मामाजीची नूडल आधी खायचे पण आता मी व्हेज खाईन कारण व्हेज जास्त. मला मला आता वेगळं आहे देशात. देशात सेकंड लेवल. हा सेकंड लेवलला मला आवडली बॉम्बे स्कॉटिश. त्यासाठी ही जी साधी फ्रँकी देशात बरी काय म्हणजे तो नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू तर जाऊच दे. पण स्ट्रीट फूड साठी सिम्प्लिसिटी खूप रेअर वाटते मला. आणि कोणत्या पण खाण्यात जेवढी सिम्प्लिसिटी असेल सगळ्यात जास्त ओव्हरलोड नसेल. बरोबर. कारण स्ट्रीट फूड आपण रोज खाण्याची गोष्ट पटकन खाण्याची गोष्ट आहे. तर त्याच्यात चवीच म्हणजे आपल्याला वडापाव का आवडतो कारण त्याच्यात सिम्पल आहे बेसिक आहे. तर त्यासाठी मला ती आवडते. 20 रुपीज मध्ये म्हणजे वर्थ. वर्थ खूपच वर्थ. ऍब्सोल्युटली. देशात भारी तुझी तीच व्हेज फ्रँकी. आणि मग जिल्ह्यात भारी मग मी आता ती म्हणेन बॉम्बे स्कॉटिशची. ओ माइड जिल्ह्यात भारी आहे मूव्हनपीक. त्याच्याकडे ना असं असं काय नव्हतं पण पण तसं क्लीन छान चांगली क्लीन तो हायजीन असं वाटतो. चपाती पण चांगली होती त्याची. डायग्राम तालुक्यात भरी. दुसरं काय खाल्लं आपण. आपल्यासाठी ती मूव्हनपीक आहे. आपण थर्ड ह्याला दिलेलं मूव्हनपीक. हा म्हणजे एकदम माझा लिस्ट फेवरेट आहे कारण का पहिल्यांदा खूप आवडायची मूव्हनपीक. त्या लोकांची खूप त्यांनी चव बदलली आहे त्यांची आणि क्वालिटी पण मला एवढी नाही. ते मूव्ह ऑन झालेत वाटतं. मूव्ह ऑन झाले. पण एक फ्रँकी होती तिने माझं लक्ष वेधलं. ती होती नूडल फ्रँकी. मेन नूडल फ्रँकी जेव्हा लोक खातात ना तो आपण ना जज करतो. मी जज करायची याच्या आधी नूडल फ्रँकी खाणाऱ्यांना. म्हटलं काय खाता एकदा नूडल का नाही तर फ्रँकी का. पण याने दाखवलं की जलवा दिखा दिया. चांगली होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का सांगा. तुम्हाला कुठली फ्रँकी आवडली तेही आम्हाला कळवा. तुमच्या कुठल्या वेगळ्या फ्रँकीवाले असतील बाबा की तू हमलो का वही का फ्रँकी नाही काय ओ का देखो तो आम्ही ती पण खायला येऊ. आम्हाला नक्की सांगा आम्हाला काय खायला सगळं आवडतं. काय नाही तर बेसिकली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते प्लीज कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला हे आमचे सगळे को होस्ट आहेत ते तुम्हाला कसे वाटले त्यांच्याबद्दल लिहा. भरभरून सपोर्ट करा. आणि मर्चेंडाईज आहेत त्याची लिंक आली असणार ते विकत घ्या. कारण त्या मर्चंड विकत घेताना त्याच्या पैशात त्यांचा पगार पण येतो. आणि मग पुढचा फूड क्रॉल पण होईल. आणि पुढचा फूड क्रॉल होईल. माटुंगाला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करा.
मजा करा यार, जास्त विचार करू नका, खा प्या मजेत राहा, चला चला बाय, तिथे पैसे द्यायचे.